सर्वांना नमस्कार इयत्ता सावितच्या सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक दोन सजीवसृष्टी सजीवसृष्टी या घटकावरील व्हिडिओचा भाग एकमध्ये आपण सजीवांची लक्षणे याविषयी सविस्तरपणे माहिती घेतलेली आहे सजीवांच्या लक्षणामध्ये वाढ होणे शोषण उत्सर्जन प्रजनन चेतनाक्षमता हालचाल ठराविक आयुर्मान पेशीमय रचना ही सजीवांची सर्व लक्षणे आहेत याविषयी आपण सविस्तरपणे माहिती प्राप्त केलेली आहे बालमित्रांनो अद्यापर्यंत तुम्ही जर करता या घटकावरील व्हिडिओ भाग एक जर पाहिला नसाल तर निश्चितपणे प्रथमता तुम्ही पाहून घ्या त्यानंतर याच घटकावरील व्हिडिओ भाग दोनमध्ये आपण कोण काय करते उपयुक्त सजीव अपायकारक सजीव आणि हिंस्र सजीव याविषयी सविस्तरपणे माहिती प्राप्त करूया कोण काय करते हे प्रथमतः आपण जाणून घेऊया भारतातील विविध भागातील वनस्पतींचा सर्वेक्षण आणि संवर्धन करण्याचं कार्य भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था करत असते आपल्या विवि आपल्या भागामध्ये दिसून येणारे जे विविध स्वरूप जे वनस्पती आहेत त्या वनस्पतींचे नाव काय त्यांचं कार्य काय असेल त्यानंतर ते कोणत्या कामासाठी आपण वापरू शकतो या वनस्पतीपासून आपण औषधांची निर्मिती करू शकतो का हे कोणत्या औष रोगांवर ही वनस्पती गुणकारी आहे अशा विविध स्वरूपाची जर माहिती आपल्याला हवी असेल तर त्या संदर्भात सविस्तरने अचूक माहिती देण्याचं कार्य भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था करत असते भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था हे आपल्या भागामध्ये दिसून येणारे विविध स्वरूपाचे प्राण्याचं सर्वेक्षण आणि संवर्धन करण्याचं कार्य करत असते या भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेचं स्थापना एकोणीसशे सोळा साली झालेलं आहे आपल्या परिसरामध्ये एखादी अनोळखी वनस्पती अथवा प्राणी आढळल्यास या संस्थेशी संपर्क करून आपल्याला त्याविषयी सविस्तरपणे माहिती मिळवता येईल मग आपल्याला या प्राणेसृष्टीविषयी आणि वनस्पतीसृष्टीविषयी असलेला आपल्या मना मनातील अंधकार अज्ञान अज्ञानायसा करण्याचं कार्य भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था करत असते सांगा पाहू या सदराखाली आपल्याला एक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे वनस्पती आणि प्राणी आपल्याला कसे उपयुक्त असतात तर वनस्पती आणि प्राणी आपल्याला विविध कार्यासाठी आपण त्या प्राण्याचा आणि वनस्पतीचा आपण नियमितपणे वापर करत असतो म्हणून विविध कार्य हे वनस्पती आणि प्राणी आपल्याला विविध कार्यासाठी उपयोगी पडत असतात किंबहुना वनस्पती आणि प्राण्याशिवाय आपल्याला आपलं जी कार्यच होऊ शकत नाही असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही किंवा अतिसुक्ती नाही होणार उपयुक्त सजीव यामध्ये आपण घरगुती वापरासाठी किंवा औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती आपण वापरत असतो जसे की मेथी बटाटा भेंडी सफरचंद केळी यांचा वापर आपण अन्नासाठी अन्न म्हणून करत असतो अगदी त्याच पद्धतीने अडुळसा हिरडा भेडा शतावरी हे औषधी वनस्पती आहेत तर या औषधी वनस्पतीपासून आपण विविध विकारांवर विविध रोगांवर औषधांची निर्मिती करण्यासाठी आपण या औषधी वनस्पतींचा वापर करत असतो वनस्पती प्राण्याप्रमाणेच आपण प्राणी देखील आपल्याला अतिशय उपयोगी पडतात घराचं संरक्षण करण्यासाठी आपण आ, कुत्रा पाळत असतो घरामधील उंदरासारखे एखादा जर करता जे अपायकारक जे सजीव आहे तर त्यांचा नायनाट करण्यासाठी आपण मांजर पाळत असतो त्यानंतर गाईला कामधेनू म्हणतात दुधाबरोबर विविध कार्यासाठी उपयुक्त असणारं ही जी गाय आहे तर ते गाय आणि म्हैस आपण मुख्यत्वे दुधासाठी आपण पाळत असतो असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात मासे मेंढी कोंबड्याचा उपयोग आपण अन्नासाठी करत असतो प्रवास करण्यासाठी किंवा ओझे वाहून येण्यासाठी आपण घोड्याचा वापर करतो आणि शेतातील विविध स्वरूपाचे जर कामं करून घेण्यासाठी आपण बैल या प्राण्याचा वापर करत असतो वाळवंटामध्ये ओझे वाहून येण्यासाठी किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उंटाचा वापर करत असतात या पद्धतीने प्राणी आपण विविध व्यवसायासाठी आपण वापरत असतो गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अतिशय उपयोगी आहे म्हणून गांडुळाला शेतकऱ्याचं मित्र असंही म्हटलं जातं मग या पद्धतीने बरेचसे जे काय सजीव आहेत आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत हे उपयुक्त असलेले सजीव तुम्हाला चित्रामध्ये या ठिकाणी दिसत आहेत अगदी त्या ज्या पद्धतीने बरेचसे जे काय प्राणी किंवा वनस्पती आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत त्याच पद्धतीने बरेचसे सजीव आपल्यासाठी अपायकारक देखील आहेत आपल्या सभोवतले असणाऱ्या काही वनस्पती व प्राणी मानवाला अपायकारक असतात म्हणजे त्रासदायक असतात उदाहरणामध्ये डास माशी यांच्यामुळे रोगांचा प्रसार होतो प्रसार होणे म्हणजे पसरणे रोग पसरले जातात जुर्ळे उंदीर घुशी हे अन्नाची नासाडी करतात नासाडी करणे म्हणजे खाऊन फस्त करणे आणि इ इकडे तिकडे टाकून दिल्यामुळं बरंच जो का अन्न आहे तो अन्ना नास पावतो म्हणजे नास होतो याला अन्नाची नासाडे असं म्हटलं जातं ओवा गोचीड यामुळे अनेक रोग पसरतात तर काही प्रकारच्या विषारी पाली कोळी साप विंचू चावल्यास मृत्यू देखील उद्भवू शकतो या पद्धतीने आपल्या या निसर्गामध्ये असणाऱ्या बरेचसे जे काय विषारी प्राणी आहेत तर त्या विषारी प्राण्यांपासून आपल्याला लांब राहणं दूर राहणं आरोग्याची दृष्टिकोनातून अतिशय गरजेचं आहे जंगलातील हत्ती मानवी वस्ती शिरल्यास मोठ्या प्रमाणामध्ये नासधूस करतात या पद्धतीने बरेचसे जी काय सजीव आहेत तर ते आपल्यासाठी अपायकारक देखील आहेत प्राण्यांप्रमाणे काही वनस्पतीही अपायकारक ठरतात त्यामध्ये गाजर गवत आहे तण आहे अमरवेल हे अपायकारक वनस्पती आहेत यापासून कुठल्याही स्वरूपाचं उत्पादन मिळत नाही परंतु शेतकऱ्यांना मात्र खूप त्रास या वनस्पतींचा होतो खाजकुलीच्या शेंगा अळूची पाने यांना हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते कनेर घाणेरी या वनस्पतींचा अतिशय उग्र वास येतो धोत्रा ही वनस्पती अतिशय विषारी आहे कवक शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाल्यानंतर पाणी प्रदूषित होते आणि या दूषित पाणी पिल्यामुळे विविध स्वरूपाचे आजार पसरतात म्हणून या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये जी काय दाखवलेले जी विविध स्वरूपाचे हे अपायकारक सजीव आपल्याला पाहता येईल यामध्ये काही प्राणी आहेत आणि वनस्पती देखील आहेत मग या या सर्व जी काय वनस्पती आणि प्राणी हे अपायकारक सजीव आपल्याला त्रासदायक आहेत अगदी याच पद्धतीने पुढील जो भाग आहे हिंस्र सजीव जंगलात राहणारे जे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून जीवन जगत असतात किंवा त्यांना खातात त्यांना हिंस्र प्राणी म्हणतात उदाहरणामध्ये वाघ शिंह लांडगे बिबट्या हे हिंस्र सजीव आहे असे प्राणी काही वेळेस जंगल तोडीमुळे म्हणजे मानवाचा जो काय अविचारीपणाने आपण जो काय खूप मोठ्या स्वरूपामध्ये आता सध्या जंगल तोड करत आहोत या जंगल तोडीमुळे अन्न मिळवण्यासाठी हे जी हिंस्र प्राणी आहेत हे मानव वस्तीमध्ये शिरकाव करतात आणि मानव वस्तीमध्ये ते शिरल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाळीव प्राणी व मानव यांचे ते बळी घेत असतात म्हणून जंगली प्राणी मानवी वस्तीत येऊ नये यासाठी अतिशय महत्त्वाचं एक कार्य आपल्याला करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त स्वरूपामध्ये आपण झाडं लावणे आणि जंगलतोड न करता जंगलाचा प्रमाण आहे किम्ब हुना त्या पद्धतीने ठेवणे किंबहुना त्या जंगलामध्ये वाढ करणे हे आपल्या भविष्यच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट ठरेल या ठिकाणी जे हिंस्र प्राणी आहेत हे हिंस्र प्राणी तुम्ही चित्रामध्ये पाहत आहात माहिती मिळवा या ठिकाणी आपल्याला आपल्या सभोवताली आढळणारे विविध स्वरूपाचे प्राणी आणि विविध स्वरूपाचे वनस्पती यांच्याविषयी आपल्याला जर सविस्तरपणे माहिती प्राप्त कराव्याची असेल सविस्तरपणे माहिती मिळवायची असेल तर नॅशनल जिओग्राफिक डिस्कवरी या वाहिन्यांवरील कार्यक्रम आपण पाहिलं पाहिजे या कार्यक्रमामध्ये आपल्या परिसरामधील विविध स्वरूपाचे वनस्पती आणि प्राण्यांविषयी आणि सविस्तरपणे जो काय माहिती किंवा नॉलेज देण्याचं कार्य हे टी व्ही चॅनल करत असतात म्हणून या वाहिन्यावर दाखवण्यात येणारे जे वनस्पती आणि प्राण्याचं आपण सविस्तर माहिती प्राप्त करून वर्गामध्ये या संदर्भात चर्चा करणं खूप गरजेचं आहे बालमित्रांनो या ठिकाणी आपल्याला नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे निसर्गातील विविध वनस्पती व प्राणी आपल्या गरजा भागवतात आवश्यकता असेल तेवढा त्यांचा उपयोग आपण करून घ्यावा विनाकारण किंवा गरज नसताना आपण वनस्पतींची पाने फुले फळे तोडू नये प्राण्यांची शिकार देखील आपण करू नये प्राण्यांची शिकार करणे त्यांना त्रास देणे या गोष्टी हे निसर्गाचं संतुलन बिघडवण्यासाठी हे जबाबदार घटक आहेत म्हणून आपण गरज नसताना विनाकारण वनस्पती तोडणे किंवा प्राण्यांची शिकार करणे हे आपण वेळीच थांबवणं गरजेचं आहे वनस्पती आणि प्राण्यांचं संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी व कर्तव्य आहे हेही आपण विसरून चालणार नाही बालमित्रांनो या पाठामध्ये आपण काय पाहिलो पहा आपण काय शिकलो तर या घटकामध्ये आपण वाढ होणे शोषण उत्सर्जन प्रजनन चेतनाक्षमता हालचाल थराविक आयुर्मान पेशीमय रचना ही सजीवांची लक्षणे आहेत ही लक्षणे फक्त सजीवांमध्ये आढळतात निर्जीवांमध्ये आढळत नाही प्राण्यांची वाढ ठराविक कालावधीपर्यंत होते वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत आशेपर्यंत होत राहते याही बाबीविषयी आपण माहिती प्राप्त केलेली आहे प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक अवयव असतात तर वनस्पती खोड व पानांवरील सूक्ष्मचित्रांटे शोषण करतात याही विषयी आपण माहिती घेतलेली आहे शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन म्हणजे आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारा जो उत्सर्ग आहे तर ते बाहेर टाकून देणे याच क्रियेला उत्सर्जन म्हणतात स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे याला प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात चेतना मिळाल्यानंतर प्रतिसाद देण्याची क्रिया याला चेतना क्षमता म्हणतात वनस्पती स्वयंप्रेरणेने हालचाल करतात तर प्राण्यांमध्ये स्वतःची जागा सोडून दुसरीकडे ते प्राणी जाऊ शकतात याही विषयी सविस्तरपणे माहिती आपण या घटकामध्ये प्राप्त केलेली आहे सजीवांचा जीवनकाल ठराविक असतो त्यानंतर ते मृत्यू पावतात अनेक प्राणी व वनस्पती आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोगी पडतात तर त्यांना उपयुक्त प्राणी म्हणतात काही प्राणी व वनस्पती आपल्यासाठी अपायकारक ठरू शकतात म्हणून त्यांना आपण अपायकारक सजीव असं आपण म्हणतो सजीवांचा लहानात लहान घटकांना पेशी म्हणतात म्हणून प्रत्येक सजीवांचं जो काही शरीर आहे ते पेशीमय असते याही विषयी आपण माहिती या ठिकाणी प्राप्त केलेली आहे बालमित्रांनो सजीवसृष्टी या घटकावरील व्हिडिओ भाग एक आणि व्हिडिओ भाग दोन अतिशय काळजीपूर्वक तुम्ही अभ्यासा यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर निश्चितपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा ते कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्समध्ये लिहिलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन सजीवसृष्टी या घटकावरील व्हिडिओ भाग तीनमध्ये आपण स्वाध्याय कार्य पूर्ण करणार आहोत या पद्धतीने या इयतेमधील सर्व विषयाचे सर्व व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद